जितेंद्र आव्हाडांची बेताल वक्तव्य महाराष्ट्राने अनेक वेळा त्या ठिकाणी पाहिलेली आहेत. त्यांच्या या बेताल वक्तव्याला महत्त्व मी अधिक काय देऊ इच्छित नाही. गदार कोण आहेत त्यांनी नावं घेऊन बोलावं, त्याचं उत्तर योग्य पातळीवरती मात्र पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी दिलं जाईल. आम्ही एक सभ्यता बाळगणारे सर्व सहकार्य आहोत. जी पाळी येते याचा अर्थ पायाखालची वाळू सरकली, ज्या पायामध्ये आपण चप्पल घालतो तिथली वाळू घसरली त्याचं ते धोतक आहे. एक असं आहे की आता आम्ही महायुतीमध्ये आहोत, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आम्ही आता उद्याच्या भवितव्यातल्या निवडणुका इंडियाचे घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी लढवणार आहोत. आज निवडणुका समोर नाही आहेत. आज राज्याला प्रगतीपथावरती नेणं, राज्याचा पुरोगामी विचार टिकवणं, धर्मनिरपेक्ष विचाराला गती देणं, या पद्धतीने काम आम्ही करतो आहोत. ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका येतील त्याला लोकसभेच्या जागा घटक पक्षांनी कुठे कोणत्या लढवायच्या त्याची चर्चा इथे होईल, देशपातळीवरती त्याचा निर्णय होईल. आणि ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणूक येईल त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या अटीमध्ये आम्ही चर्चा करू. भविष्यात आमदार राजेश टोपे 2019 दादा 2 दिवसांसाठी उपमुख्यमंत्री झाले होते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. दादांना परत बोलवलं गेलं आणि दादा परत गेले. आता त्या पार्श्वभूमीवर सुप्रियाताईंनी दादांना परत एक भावनिक साथ घातलेली आहे. तुम्हाला वाटतंय का एखाद वेळेस परत दादा जाऊ शकतात राष्ट्रवादी? नाही, आता आम्ही एक भूमिका घेऊन निर्धारपूर्वक पुढे पावलं टाकायचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आमचा निर्णय NDA सहभागी होण्याचा आहे, आमचा निर्णय महामतीमध्ये सहभागी व्हायचा आहे. त्याच पद्धतीने आमची पुढची वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे आमच्या निर्णयापासून पाठीमागे फिरण्याचा काही प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत नाही. उलट आम्हाला सगळ्या स्तरावरती आशीर्वाद मिळावेत अशी आमची अपेक्षा आहे. जितेंद्र आव्हाडांनी गद्दार म्हणून संबोधलं, जितेंद्र आव्हाडांनी गद्दार म्हणून कोल्हापूरला संबोधलं, आता जितेंद्र आव्हाडांची बेताल वक्तव्य महाराष्ट्राने अनेक वेळेला त्या ठिकाणी पाहिलेली आहेत. त्यांच्या या बेताल वक्तव्याला महत्त्व मी अधिक काय देऊ इच्छित नाही. एका विशिष्ट स्तराच्या खालच्या पातळीवरती ज्यावेळेला वक्तव्य केली जातात त्यावेळेला त्यांची विचारशक्ती किती लोप पावत चाललेली आहे त्याचं पाहायला त्या ठिकाणी मिळत आहे. गद्दार कोण आहेत त्यांनी नावं घेऊन बोलावं, त्याचं उत्तर योग्य पातळीवरती मात्र पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी दिलं जाईल. आम्ही एक सभ्यता बाळगणारे सर्व सहकार्य आहोत. सभ्यता बाळगूनच दादांची विचारधारा महाराष्ट्रामध्ये रुजू करण्याचा आमचा प्रयत्न राहील. पण असभ्य कोण वागण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना त्याच शब्दात नाही पण आमच्या शैलीमध्ये मात्र नक्कीच उत्तर त्या ठिकाणी देऊ. 2019 कोल्हापुरी छापलीचा जास्त प्रचार झाला मला असं वाटतं. आज हसन मुशीफ साहेबांनी काहीतरी त्याच्याबद्दलचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. पण ज्यावेळेला ही भाषाची पाळी येते याचा अर्थ पायाखालची वाळू सरकली, ज्या पायामध्ये आपण चप्पल घालतो तिथली वाळू घसरली त्याचं ते धोतक आहे. हे संजय राऊतांचे शब्द आहेत, माझे नाही आहेत. त्यामुळे कृपा करून आपण जे बोलल्या ती वस्तुस्थिती खरी आहे, कारण संजय राऊतांनी हा शब्दप्रयोग केला आहे. आम्ही आमची भूमिका दादांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला घेतली त्यावेळेला मी मगाशीच सुरुवातीला मनोगत व्यक्त करताना सांगितलं की खंडपीठाने दिलेले निकाल, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलेले निकाल याचे सगळ्याची कायदेशीर वैज्ञानिक तपासणी करून आम्ही त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे. आमचं म्हणणं राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे आम्ही दाखल केले आणि मला विश्वास आहे की दादांच्या नेतृत्वाखाली जी आम्ही नवीन भूमिका घेतली त्याला राष्ट्रीय निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करेल. जितेंद्र आव्हाडांनी